पण बावनकुळेंची शैली अशी आहे, सोळंगा नाही और सोने दुंगा नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सर्व महामंत्री पदाधिकारी आपले या बैठकीमध्ये उपस्थित असलेले, प्रदेशाचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज दिवसभर आपली बैठक चालली आहे आणि विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की हे नागपूर शहरात तर चाललीच आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये ही बैठक चालली आहे. त्यामुळे इथला आमदार म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरंतर भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणली आहे. अध्यक्ष स्वतः इतका प्रवास करतात, मी अध्यक्ष राहिलो आहे, सुधीरभाऊ अध्यक्ष राहिले आहेत, चंद्रकांत दादा राहिले आहेत, प्रत्येकाची आपली एक शैली कामाची राहिलेली आहे. पण बावनकुळेंची शैली अशी आहे, सोळंगा नाही और सोने दुंगा नाही. त्यामुळे इतक्या जिल्ह्यांचे प्रवास इतक्या कमी कालावधीत त्यांनी केले आणि प्रवासामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत इतक्या विविध घटकांचे कार्यक्रम आणि संघटनेचे कार्यक्रम हे ते करतात की त्याच्यामुळे एक नवं चैतन्य आपल्या संघटनेला प्राप्त झालंय. अनेक वेळा जेव्हा सत्ता असते त्यावेळी संघटनेमध्ये कधी कधी थोडी शिथिलता येते, पण आज सत्ता असताना देखील संघटना ही पूर्ण ताकदीनं आणि वेगाने धावते आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे.